नमस्कार, मी प्रीती जाधव. आज जाणून घेऊयात पोर्तुगीजांनी बांधलेल्या ऐतिहासिक वास्तूविषयी. आपल्या राज्यात इतिहास काळात बांधल्या गेलेल्या अनेक किल्ले प्रसिद्ध आहेत, तसंच या किल्ल्यांबाबत ऐतिहासिक माहिती सुद्धा मिळते. त्यापैकी मुंबई येथील वरळी हा किल्ला, वरळी किल्ल्याचा इतिहास जाणूयात. स्वातंत्र्यापूर्वी मुंबई हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं, त्यामुळे या किल्ल्याची निर्मिती सन 1561 साली पोर्तुगीजांनी केली असल्याची माहिती मिळते. मुंबई या शहराची निर्मिती 7 बेटं मिळून झाली असल्यानं समुद्रमार्गाने येणाऱ्या शत्रूंपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने या किल्ल्याची निर्मिती केली गेली होती. किल्ल्याची रचना पोर्तुगीजकालीन स्थापत्य कलेत केली असून समुद्राच्या लाटांपासून किल्ल्यांचे संरक्षण व्हावे याकरिता किल्ल्याच्या तळाशी जाड तटबंदीच्या भिंतीची उभारणी करण्यात आली आहे. तसंच या किल्ल्यावर त्रिकोणाकृती बुरुज असून त्यावर घंटा बांधण्यासाठी मनोरा रचण्यात आला आहे. या सर्व गोष्टी पाहून या किल्ल्याची निर्मिती पोर्तुगीजांनी केली असल्याचं निष्पन्न होतंय. किल्ल्याच्या तटबंदीमध्ये असलेल्या खोलीचा वापर बहुधा दारुगोळा आणि बंदुका ठेवण्यासाठी केला जात असावा. किल्ल्याच्या तटबंदीला लागून असलेल्या पायऱ्यांवर चढून गेल्यानंतर आपण गस्ती मार्गावरती पोहोचतो. या गस्ती मार्गाची निर्मिती किल्ल्याला असलेल्या 4 मीटर रुंदीच्या तटबंदीमुळे झाली आहे, त्यामुळे किल्ल्याला 4 मीटर रुंदीचा गस्ती मार्ग सुद्धा आहे. तसंच या गस्ती मार्गाला 1 मीटर उंचीचा कठडा, या कठड्यावर सुमारे 15 ठिकाणी खाचा पाडून त्यांचा तोफा ठेवण्यासाठी वापर केला जात असावा. किल्ल्याच्या पूर्व बाजूला त्रिकोणाकृती बुरुज असून या बुरुजावर घंटा बांधण्यासाठी दगडी मनोरा बांधण्यात आला आहे. किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात चौकोनी आकाराची विहीर असून या विहिरीचा आतील भाग चेहऱ्याच्या आकारापेक्षा थोडा मोठा आहे. तसंच या विहिरीला वर्षभर गोड पाणी असतं, त्यामुळे पोर्तुगीजांनी मुंबई बेट आणि त्याच्या आसपासच्या परिसरात बांधलेल्या किल्ल्यांपैकी गोड्या पाण्याची विहीर असलेला हा एकमेव किल्ला आहे. वरळी किल्ला छोट्या चौकी समान आहे, तसा असून पोर्तुगीजांनी त्यांची स्थापना मोक्याच्या ठिकाणी केली असल्याने या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त होतं. तसंच मुंबई परिसरात असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांपैकी हा एकमेव किल्ला आहे ज्याची तटबंदी किल्ल्यावर असलेले पोर्तुगीजकालीन अवशेष दिमाखात उभे आहेत. आपल्याला ऐतिहासिक स्थळांच्या विषयी हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. असेच नवनवीन ऐतिहासिक तसेच प्रेक्षणीय स्थळांच्या विषयी जाणून घेण्यासाठी पाहत रहा जी साऊथ न्यूज नेटवर्क, चेहरा मुंबईचा.